शेतकरी मित्रांनो नमस्कार, शाश्वत शेती यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात चांगल्या प्रकारे पाऊस झाले असल्याने कपाशीच्या 2-3 वेसण्या खराब झाल्या आणि सध्या जे पीक आपले हिरवे जरी दिसत असले तरी यावर येणारे जी कैऱ्या आहेत त्या कैऱ्यावर शेंद्री बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही। असे जर झाले तर पिकाचा कालावधी वाढून त्या ठिकाणी शेंद्री बोंडअळीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही व या शेंद्री बोंडअळीचा उद्रेक जर वाढला तर पुढील खरीप हंगामातही आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर कपाशी आपल्याकडे कपाशी असेल तर त्याच्या वेचण्या 1-2 दिवसामध्ये करून घ्याव्यात, तसेच 15 डिसेंबरपर्यंत हे पीक काढून नष्ट करावे व त्या ठिकाणी रब्बी पिके घेण्यासाठी प्राधान्य द्यावे। रब्बी पिकामध्ये आपण जिरायत, हरभरा, गहू, तसेच ज्वारी, त्यानंतर करडई, सूर्यफूल यासारखे पिके आपण घेऊ शकतो, जवस हे देखील पिकं आपण घेऊ शकतो। तर अशा पिकांना प्राधान्य द्यावे आणि कापसाची फरदड घेण्याचा मोह टाळावा। डिसेंबर अखेरपर्यंत कपाशीचे पीक कसल्याही परिस्थितीत आपल्या शेतात राहणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी। तसेच कपाशी पीक काढल्यानंतर त्या ठिकाणी जनावरे चढण्यास सोडावेत। जर आपल्याला पीक चांगल्या प्रकारे नष्ट करायचे असेल तर ते जाळून नष्ट करावे, एका ठिकाणी जमा करावे व त्या ठिकाणी जाळून नष्ट करावे, जेणेकरून त्या पिकामध्ये असणारे शेंद्री बोंडळीचे अवशेष संपूर्णतः नष्ट होतील। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना कपाशी पिकाचा फरदड घेण्याचा मोह टाळावा हाच महत्त्वाचा संदेश यामध्ये आपल्याला द्यायचा आहे। बरेचसे शेतकरी कपाशी चांगली दिसत असल्याने त्या ठिकाणी त्याला खतांची मात्रा देऊन, पाण्याची मात्रा देऊन दुसरा बहर घेण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु दुसऱ्या येणाऱ्या बहराचा कापूस शेंद्री बोंडअळींनी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असू शकतो व त्या कापसाचे वजनही चांगल्या प्रकारे भरत नाही। तर शेतकऱ्यांना मी असे आवाहन करतो की कपाशीची फरदड न घेता रब्बी पीक घेण्यास प्राधान्य द्यावे। धन्यवाद।